बदलापूर शहरातील गतिरोधक नाहीसे होत चालले आहेत. अपघातांवरती नियंत्रण राहावं यासाठी नगर परिषदेच्या माध्यमातून शहरात लाखो रुपये खर्च करून विविध ठिकाणी गतिरोधक बसविण्यात आले आहे. परंतु सध्या या गतिरोधकांची अतिशय दुरावस्था झाली आहे, त्यामुळे पुन्हा एकदा गतिरोधकांचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं करावं अशी मागणी समाजसेवक हर्षद भोपी यांनी बदलापूर नगर परिषदेकडे केली आहे. जवळपास एक महिन्यांपूर्वी बदलापूर पश्चिम चर्च रोड परिसरात एक भीषण अपघात झाला होता. कार चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्यामुळं या कारची धडक तिघांना लागली होती. यामध्ये तिघांचीही प्रकृती अतिशय गंभीर होती. हे जर या ठिकाणी गतिरोधक असते तर कार चालकानं वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवून वाहतूक केली असती. एवढंच नाही तर संपूर्ण बदलापूर शहरात अनेक शाळा, रुग्णालय, बँका असून या समोर सुद्धा गतिरोधक नसल्यामुळे नागरिकांच्या मनात आता भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे नगर परिषदेनं लवकरात लवकर शहरातील गतिरोधक सुस्थितीत करावे अशी मागणी हर्षद भोपी यांनी केली आहे. सध्या बदलापूर शहरात संपूर्ण शहरात असणारे गतिरोधकांची आपण परिस्थिती जर बघितली तर गतिरोधक नाहीसे झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि अशातच अनेक शाळा आहेत बदलापूर शहरामध्ये किंवा इतर सुद्धा अनेक परिसरातला जर आपण बघतोय तर गतिरोधकांची दुरावस्था झालेली आपल्याला पाहायला मिळते. सध्या आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी आपण बघतोय आदर्श शाळा, आदर्श महाविद्यालय आहे आणि त्या लगतच आपण आहोत आणि त्या बाहेरच आपण बघतोय की गतिरोधकाची दुरावस्था झालेली आहे. आता या ठिकाणी येणारे जे काही विद्यार्थी आहेत, येणारा पालक वर्ग आहे किंवा आपण बघतोय की होणारी वाहतूक जी आहे, शाळा लगतच रस्ता असल्यामुळे गाड्या अगदी वेगाने असतात. गतिरोधक असणं या ठिकाणी गरजेचं आहे, पण गतिरोधक आहे पण त्यांची दुरावस्था झाली आहे. हेच गतिरोधक चांगल्या परिस्थितीत पुन्हा एकदा करण्यात यावे अशी मागणी करण्यात आलेली आहे. हर्षदजी भोईर समाजसेवक यांच्या माध्यमातून ही मागणी करण्यात आलेली आहे. आपण अधिक माहिती घेऊयात. गेल्या काही वर्षांपूर्वी काम करण्यात आलं होतं, पण आपण पाहिलं की गतिरोधक असावेत की जे काही महिने तरी टिकावे असे हवेत, परंतु सध्याच्या परिस्थितीत आपण बघतोय गतिरोधक केले की ते 4 ते 6 महिन्यातच नाहीसे होतात. काय सांगाल, कशा पद्धतीची मागणी आहे तुमची आणि कुठेतरी विद्यार्थी आणि पालकांमध्ये सुद्धा कधी अपघात होईल किंवा काय अशी भीती वाटते, काय सांगाल? वाढत्या बदलापूरमध्ये आता लोकसंख्या आपली 4.5 ते 5 लाख झालेली आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार बदलापूर मधील काही समस्या या नियोजन नसल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या दैनंदिन नागरिकांच्या जीवनामध्ये विविध समस्यांचे प्रमाण वाढत आहे. होणारे वाद, होणारे अपघात याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचं जे गतिरोधक लावण्यात आले होते नगरपालिकेतर्फे कुळगाव बदलापूर नगरपालिका हद्दीमध्ये, आज जुएलीपासून ते मुख्य रस्ता गांधी चौक, कात्रप मुख्य रस्ता, बेलोलीचा मुख्य रस्ता, बदलापूर वेस्टचे मुख्य रस्ते, मांजर्ली परिसर, अशा विविध परिसरामध्ये गतिरोधक नगरपालिकेच्या माध्यमातून लावण्यात आले. या गतिरोधकांची वास्तव स्थिती आज आपण जरी पाहिली तर ती पूर्ण खराब झालेली आहे. त्याच्या लाद्या निघालेल्या आहेत. ज्या ठिकाणी लाद्या निघालेल्या आहेत त्या ठिकाणी जी गतिरोधकाची जे मुख्य उद्दिष्ट होतं की वेग मर्यादा झाली पाहिजे, वाहने सावकाश गेली पाहिजेत, तर हा पूर्णपणे तिथून वेगवान वाहने जात आहेत. गतिरोधकाच्या ज्या लाद्या निघाल्या त्यातून ते बाईक्स आणि कार चालक त्यातनं गाड्या मोठ्या प्रमाणात नेत आहेत. अर्थात आणि काही महिन्यांपूर्वी आपण पाहिलं की आत्ताच एक अपघात झाला होता बदलापूर पश्चिम परिसरामध्ये आणि एक लहान मुलीला तिच्यासोबत असणाऱ्या तिची मावशी आणि आणखी एक असं तिघांचा सुद्धा अपघात मोठा झाला होता यामध्ये. कारण हेच होतं की तो जो रस्ता आहे चर्च रोड आहे तिथे सुद्धा डॉन बॉस्को आणि इतर काही शाळा आहेत, त्या परिसरातच गतिरोधक नाहीयेत पूर्ण त्या पट्ट्यामध्ये. आणि आता टाकले तर ते अतिशय म्हणजे वेगळे गतिरोधक त्या ठिकाणी म्हणजे क्रम्बलर्स टाईप छोटेसे टाकण्यात आलेले आहेत. वाहन वेग मर्यादाच नाहीये बिलकुल. तर कशा पद्धतीने काय तुम्ही मागणी कराल नगर परिषदेकडे? नक्की, आज मॅडमनी जो विषय सांगितलेला आहे की अपघात, आता बदलापूरमध्ये दिवसेंदिवस छोटे मोठे अपघात होत आहेत. या अपघातांची दखल स्थानिक लेवलला लोक प्रतिनिधी किंवा पदाधिकारी घेतात, सदर समस्या जाऊन नगरपालिकेमध्ये प्रशासनाकडे मांडतात की या ठिकाणी अपघात होत आहेत, तुम्ही याची दखल घ्या, त्या ठिकाणी गतिरोधक हवेत. तर त्यानंतर जेव्हा मोठे अपघात होतात, आज तुम्हाला वास्तव तुम्हाला मी गेल्या 2 वर्षाचे अनुभव सांगेन की आज बदलापूर गावापासून तुम्हाला सांगायचं तर बदलापूरला हायस्कूलचे इथे अपघात झाला, त्यावेळेस ते गतिरोधक टाकण्यात आले. भगवती हॉस्पिटलच्या इथे मोठा अपघात झाला, त्याच्यानंतर त्याचं दखल घेऊन तिथे गतिरोधक टाकण्यात आले.
आज जो बदलापूरचा आपण रिंग रोड म्हणतो त्या ठिकाणी विविध समस्या लोक सांगत होते, पदाधिकारी सांगत होते, परंतु तिथे मोठा अपघात झाला. जेव्हा त्याची दखल घेण्यात आली त्या मोठ्या अपघाताची, त्यावेळेलाच तिथं गतिरोधक टाकण्यात आले. त्याच्यानंतर वालिवली परिसरामध्ये गतिरोधक नव्हते, तिथे गतिरोधक टाकण्यात आले. आज भारत कॉलेज परिसरामध्ये गतिरोधक, तिथे अपघाताचे प्रमाण वाढल्यावर टाकण्यात आले. म्हणजे माझं प्रशासनाला एक म्हणणं आहे की जे खराब झालेले गतिरोधक जे तुम्ही बदली करत नाही, आज गेल्या पावसाळ्यामध्ये पासून ते खराब झालेले आहेत. रबरचे स्पीड ब्रेकर ठीक आहे, वस्तू आहे, खराब होते, आम्हाला मान्य आहे, परंतु जो उद्दिष्ट त्याचा आहे त्या उद्दिष्ट जर साध्य होत नसेल तर तो केलेला खर्च काय कामाचा. अर्थात आपण बघतोय लाखो रुपये खर्च करून हे गतिरोधक टाकले जातात संपूर्ण शहरामध्ये, परंतु ज्या कारणासाठी हे गतिरोधक टाकले जातात तेच जर साध्य होत नसेल तर या लाखो रुपये खर्च करण्यामागे तथ्य तरी काय आहे, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. आणि आपण बघतोय आता पुन्हा एकदा मागणी करण्यात आलेली आहे की शहरात, संपूर्ण शहरात गतिरोधक चांगल्या दर्जाचे, चांगल्या प्रतीचे लावण्यात यावे अशी मागणी करण्यात आलेली आहे. नगर परिषद प्रशासन कशा पद्धतीने याकडे लक्ष देतं हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. काय सांगाल? आणि आताचा विषय असा आहे की हे गतिरोधकांचा जो सर्वे तो माझ्या टीमनी पूर्ण सर्वे केला, त्याच्या ठिकाणी जाणाऱ्या गाड्यांचे आम्ही व्हिडिओज पण काढलेले आहेत की ज्या ज्या पूर्ण कुळगाव नगरपालिका हद्दीमधील जेवढे गतिरोधक लावण्यात आले त्यांचा आजचं वास्तुस्थिती जी आहे ती आम्ही पूर्ण त्याचे फोटोज व्हिडिओ काढले आणि तेथील नागरिकांच्या समस्या ज्या आहेत त्याविषयी आम्ही माहिती घेतली. मी नगरपालिकेकडे गेल्या पावसाळ्यापासून फॉलोअप घेत होतो की तुम्ही हे गतिरोधक चेंज करा, कारण शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, विविध चौक आणि जिथे रहदारी जास्त आहे अशा ठिकाणी एक गतिरोधक नगरपालिकेच्या तर्फे लावण्यात आले, पण ते खराब झालेत. खराब झाल्यामुळे तिथे आता गाड्यांचा जो स्पीड मर्यादा आहे ती पूर्णपणे निघून आज गाड्या तिथे स्पीडनी जात आहेत. सायकलवर जाणारे विद्यार्थी, बाईकवर जाणारे विद्यार्थी यांना त्याचा त्रास होत आहे. माझं प्रशासनाला एकच म्हणणं असेल की आज कुळगाव नगरपालिका हद्दीची जी टेरिटरी आहे, जे आपण हद्द म्हणतो, त्या परिसरामध्ये वेग मर्यादा ही असलीच पाहिजे. रोड जरी आपले सगळे चांगले झालेले असतील तरी त्या ठिकाणी वेग मर्यादा तुमची जी आहे गतिरोधकच कंट्रोल करू शकतो. तुम्ही पोलीस प्रशासन, ट्राफिकवाले हे नक्कीच त्यांना दुचाकी स्वारांना किंवा बाईक स्टंट करणाऱ्यांना मर्यादा घालतात, परंतु ते तेवढ्या पुरत आहे. पण जेव्हा तिथे गतिरोधक असतील तेव्हा ऑटोमॅटिक त्यांची स्पीड मर्यादा कमी होईल. आज हॉस्पिटल आहेत, आज शाळा आहेत, तिथे ज्या गाड्यांचा साऊंड पोल्युशन जे आपण म्हणतो त्याच्यावर कंट्रोल कधी येईल? ज्या ठिकाणी स्पीड ब्रेकर आला तर ऑटोमॅटिक त्यांचा वेग मर्यादा आल्यामुळे गाडीचा आवाज पण कमी जाईल आणि होणारा ध्वनी त्याचा त्रास हा सुद्धा कमी त्यांना होईल. तर जे लवकरात लवकर स्पीड ब्रेकर रिपेअर झाले पाहिजेत आणि रबरी स्पीड ब्रेकर हे आपले जे सक्सेस नाही आहे, नगरपालिकेचे स्वतः अधिकारी मला बोललेत तर त्यांनी पावसाळा सुरू होण्याच्या आधी या रबरी स्पीड ब्रेकरच्या जागी डांबरचे स्पीड ब्रेकर टिकाऊ आहेत जे लावण्यात यावे आणि लवकरात लवकर जे आता समस्या निर्माण होण्याआधी, कोणत्या अपघात होण्याआधी आणि जून महिन्यामध्ये पावसाळा सुरू होतो तेव्हा डांबर प्लांट बंद होतात, तर त्याआधी ह्या काम झाला पाहिजे. आणि एकच विनंती असेल की जे रबर स्पीड ब्रेकर यापूर्वी टाकण्यात आले जे काही चुकीचं आहे, यानंतर कोणत्याही प्रकारचं रबर स्पीड ब्रेकर बदलापूरमध्ये टाकण्यात येऊ नये. अर्थात आपण बघतोय तर आता पावसाळ्याआधी तरी हे काम पूर्ण होतं का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. आणि आपण पाहिलं की सध्याची जी काही परिस्थिती आहे गतिरोधकांची आपण जी परिस्थिती बघतोय ती अतिशय दुरावस्था या गतिरोधकांची झालेली आहे, त्यामुळे चांगल्या स्थितीत हे लवकरात लवकर पावसाळ्या अगोदर करावे अशी मागणी करण्यात आलेली आहे. एक नक्की तुम्हाला विषय सांगेन की नगरपालिकेमध्ये विविध पदाधिकारी गेले, विविध नागरिक गेले की ब्रेकर तुम्ही लवकर टाकून घ्या. या बाबतीत काही प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की याबाबत काही जणांचा विरोध आहे. 60 वर्षावरील ज्या व्यक्ती आहेत त्यांना याचा त्रास होतोय. आणि दुसरं की गतिरोधक टाकल्यामुळे ऍक्सिडेंट वाढतात. पण ह्याविषयी मी गेले 2 महिने विविध माध्यमातून विविध वरिष्ठ लोकांशी, ज्येष्ठ नागरिकांशी चर्चा केली, त्यांचा कोणत्याही प्रकारे ह्याला विरोध नाहीये. त्यांचं एकच म्हणणं आहे की जे ब्रेकर जे बदलापूरमध्ये डांबराचे टाकण्यात येणार ते इंजिनियर रिपोर्ट प्रमाणे त्याची सिमेट्री, त्याच्यानंतर त्याची जे स्लोप आहे तो प्रॉपर असला पाहिजे,
की जेणेकरून जे मिडल क्लास मधले जे फिरतात गाडी घेऊन आणि ज्येष्ठ नागरिक जे फिरतात त्यांना त्याचा त्रास नको व्हायला. आज त्याचा उद्दिष्ट असला पाहिजे की वेग मर्यादा कमी होणे. आज कोणाच्या सांगण्यावरून प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाची उंची ही स्पीड ब्रेकरची टाकली जाते याला पूर्णपणे त्यांचा विरोध आहे. स्पीड ब्रेकरला त्यांचा विरोध नाही. अर्थात खूप महत्वाचा मुद्दा होता खरं तर जाता जाता हर्षदजी गोपी यांनी सांगितलेला आहे. आता पावसाळा अगोदर हे काम होतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तोपर्यंत आपण इथेच थांबतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळे सह श्रद्धा ठुमरे आपल्या बदलापूर. तुमच्या सौंदर्यात आणखी भर घालण्यासाठी बदलापुरात सज्ज झालं आहे जावेद हबीब हेअर अँड ब्युटी सलॉन. येथे स्मूथनिंग, कॅरेटीन, ग्लोबल कलर, हायलाइट, हायड्रा फेशियल, प्रीमियर पेडिक्युअर, मेनिक्युअर, हेअर कटिंग, मेकअप आणि बरच काही. तेही धमाकेदार ऑफर सही. आता जावेद हबीब हेअर अँड ब्युटी सलॉन मध्ये आणखी एक नवीन ऑफर लॉन्च करण्यात आली आहे. 1 एप्रिल पासून ते 30 एप्रिल पर्यंत जर तुम्ही 500 रुपयांची एखादी सर्व्हिस घेताय तर तुम्हाला तब्बल 30% सूट मिळणार आहे. चला तर मग वाट कसली बघताय आजच या ऑफरचा लाभ घ्या.